नमस्कार, स्वातीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। तर आज आपण मटण पाया सूप पाहणार आहोत। तर हे बकऱ्याच्या किंवा बोकडाच्या पायापासून बनवलेलं असतं। हे सूप अतिशय पौष्टिक असतं। तर बऱ्याच जणांना कमजोरीसाठी किंवा हाडांच्या कॅल्शियमच्या कमतरतेमुळे किंवा कंबरदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा बऱ्याच जणांचं हाड फ्रॅक्चर झाल्यानंतर बऱ्याच वेळी डॉक्टरसुद्धा हे सूप पिण्याचं, पाया सूप पिण्याचं सजेशन देतात सर्वांना। तर इथे मी चार पाय घेतलेले आहेत बोकडाचे। तर याच्यावर ते केस किंवा जे वरती जी स्किन असते ती पूर्णपणे मी मटणच्या दुकानवाल्याकडूनच मी हे साफ करून घेतलेलं आहे। जर आपण घरी करत असाल तर खूप किचकट काम वाटतं, तर ते त्यांच्याकडून साफ करणेच उत्तम आहे। तर इथे मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत मोठे, आणि अर्धा इंच आलं, आणि साधारण 8 ते 10 लसूण पाकळ्या खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेले आहेत। इथे मी घेतलेलं आहे 1/2 कप तूप घेतलेलं आहे। तुम्ही तेलही वापरू शकता, पण तुपाने छान टेस्ट येते। मीठ 1/2 चमचा, हळद 2, तेजपत्ता 1 इंच, दालचिनीचा तुकडा 3 ते 4, लवंग 5 ते 6, काळे मिरे अख्खे आणि 3 हिरवी वेलची घेतलेली आहेत। आणि इथे मी साधारण 1/2 चक्रीफूल घेतलेलं आहे आणि छान वास येतो, सुगंध येतो। तर इथे मी कोथिंबीर मुठभर घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपण धनेफूड 1 चमचा वापरणार आहोत। तर सर्वात आधी मी हे कुकरमध्ये शिजवून घेणार आहेत पाय, कारण पटकन होतो आणि वेळही वाचतो, छान शिजतं याच्यामध्ये। तर याच्यामध्ये मी तूप गरम करून तेजपत्ता व सर्व खडे मसाले याच्यामध्ये सर्वात आधी टाकून घेणार आहे। सर्व खडे मसाले साधारण 15 ते 20 सेकंद परतून झाल्यानंतर आपण आलं आणि ठेचलेलं लसूण टाकून घ्यायचं आहे। आलं लसणाची पेस्ट देखील तुम्ही वापरू शकता इथे। तर ते हलकं लाल झालं की आपण कांदा परतून घ्यायचा आहे। तर मोठ्या गॅसवरती आपल्याला कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। कांदा गुलाबी झाला की आपण हळद टाकायची आहे। 10 सेकंद हळद परतून घ्यायची आहे कच्चा वास जाईपर्यंत। आणि त्याचबरोबर लगेचच आपण स्वच्छ धुतलेले पाय टाकायचे आहेत। तर या पायमध्ये एक पायाला उग्र वास असतो, तो वास पूर्णपणे निघून जाण्यासाठी आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिट आपण हळद कांद्यासोबत परतून घेतलं आहे। आणि आता आपण टाकणार आहोत धनेपूड, चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून। आता हे मिश्रण देखील आपण मसाल्यामध्ये या व्यवस्थित आपल्याला हे देखील मिक्स करून घ्यायचं आहे 2 ते 3 मिनिटासाठी। आणि आता आपण याच्यामध्ये साधारण 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकणार आहेत। तर माझा कुकर थोडासा मोठा आहे, तुमचा कुकर जर लहान असेल आकाराने तर यातलं सूप शिट्टी होताना भरपूर बाहेर सांडून जातं, वेस्ट होतं। तर ते होऊ नये म्हणून तुम्ही त्यानुसार पाणी कमीच वापरावे, साधारण 1.5 ते 2 ग्लास पाणी टाकावे। तर मी 2 ग्लास पाणी टाकल्यानंतर इथे मी 3 मिरच्या थोड्याशा तिखटपणा येण्यासाठी मी बारीक उभ्या चिरून घेऊन याच्यामध्ये टाकलेल्या आहेत। जर तुम्हाला आणि हवं असेल, तिखटपणा नको असेल, तर मिरची टाकू नका। तर याला उकळी आल्यानंतर आता आपण याच्यामध्ये झाकण लावून साधारण चांगल्या 6 ते 7 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आणि शिट्ट्या झाल्यानंतर आपण कुकर थंड होण्याची वाट पाहायची आहे। कुकरची हवा जाऊन कुकर एकदम छान थंड झाल्यानंतर मी कुकर उघडणार आहे। आपण याच्यामध्ये जेवढं पाणी टाकलेलं आहे त्यातलं भरपूर पाणी आटलेलं आहे आणि हे खूप दाटसर झालेलं आहे। तर आपण आता याच्यामध्ये एक्स्ट्रा पाणी टाकू शकतो, पण त्याआधी आपण पाहूया हे शिजलंय की नाही व्यवस्थित। तर इथे मी सुरींनी वेगळे करून पाहिले असता, आपण चेक करून बघूया। तर हाडापासून हा संपूर्ण वेगळा होतो आहे, याचा अर्थ आपलं हे जे पाय आहेत ते व्यवस्थित छान मऊ शिजलेले आहेत। तर पाय व्यवस्थित शिजले तरच याची मजा खरी येते सूपला। तर पाय शिजून झाल्यानंतर आता आपल्याला जेवढ्या प्रमाणामध्ये सूप बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकायचं। त्याआधी जेवढे हाताला लागतील तेवढे तुम्ही याच्यामध्ये जे तेजपत्ता, खडे मसाले काढू शकता तेवढे काढायचे आहेत। तर साधारण सूपमध्ये मी इथे पुन्हा 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे साधारण, आणि त्यानुसार थोडंसं मीठ आणि कोथिंबीर बारीक चिरलेली। तर याला आता आपण छान 10 मिनटापर्यंत मंदाचेवरती उकळी येऊन द्यायची आहे।
जेणेकरून जे आपण वरून पाणी टाकलेलं आहे ते एकजीव होईल याच्यामध्ये। तुम्ही पाय पाहू शकता, खूप छान मऊ डोळ्यांनी देखील शिजलेले दिसत आहेत आणि सूप देखील खूप छान झालेला आहे, सुगंध खूप छान येतो आहे। तर हे गॅस बंद करून आपण सर्व करूया। तर घरामध्ये कोणतेही कोणाला कॅल्शियमचा त्रास असेल किंवा कमजोरी आले असेल, हाडांचा त्रास असेल, सांधेदुखी वगैरे, तर त्यांना तुम्ही हे सूप नक्की करून द्या। लहान मुलांना देखील खूप पौष्टिक मानलं जातं हे सूप, तर तुम्ही नेहमी हे सूप करून नक्की ट्राय करा। जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।